फळ विक्रेते भाजी विक्रेते व्यापारांचा मौनमानी कारभार निप्पाणी नगरपालिकेचे आयुक्त आणि नगराध्यक्षांचे दुर्लक्ष फळ विक्रेते भाजी विक्रेते यांना शिस्त लावण्याची गरज निप्पाणी भाजीपाला विक्रेते यांच्यासाठी सुसज्ज असे भाजीपाला विक्री करण्यासाठी शेड उभारण्यात आलेला आहे जेणेकरून स्थानिक व्यापारी व आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांना तिथं आपलं भाजीपाला विकण्यासाठी त्यांची सोय व्हावी या अनुषंगाने नगरपालिकेने आदर्श पाऊल उचललं होतं पण सध्याच्या परिस्थितीला व्यापारी वर्ग या शेडमध्ये आपला पालेभाज्या न विकता रस्त्यावर विकताना दिसून येत आहेत त्यामुळे हा शेड रिकामा अवस्थेत पडलेला दिसून येत आहे शिवाय अनेक व्यापारी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसून फळभाज्या व पालेभाज्या विक्री करताना दिसून येत आहेत यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या पालेभाज्या फळ भाज्या विक्रेते व्यापाराने रस्त्यावर अतिक्रमण करून बराच रस्ता गिळंकृत केलेले दिसून येत आहे यामुळे छोटे मोठे अपघात होत असून बाचाबाजीचे प्रसंग दिसून येत आहेत याकडे नगरपालिका आयुक्त व निपाणी नगरीचे नगराध्यक्ष याकडे लक्ष देतील का असा सवाल नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे फोर्टीन फायनान्स अंतर्गत निर्माण केलेला शेड हा लाखो रुपये खर्च करून देखील वसाड पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे या व्यापाऱ्यांना या शेडमध्ये बसवण्यासाठी किंवा शिस्त लावण्यासाठी नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्षांना काय अडचण येत आहेत असा प्रश्न निर्माण होत आहे तरी या समस्येकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन भाजी मार्केट येथील रस्ता मोकळा श्वास घेण्यासाठी प्रयत्न करून व्यापारी वर्गाला या शेडमध्ये बसून आपला भाजीपाला विकण्यासंदर्भात शिस्त लावावी अशी मागणी नागरिकातून होत आहे